नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसऱ्या वर्गामध्ये समाविष्ट असणारी अपूर्णांक ही संकल्पना सर्वच वर्गातील अप्रगत मुलांना विविध उदाहरणांच्या स्वरूपामध्ये कशी समजून सांगता येईल ते आहे आज आपण या व्हिडिओच्या स्वरूपामध्ये समजून घेऊया। या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाचे अर्थ, लेखन व वाचन कसे करायचे हेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या अपूर्णांकाच्या संकल्प अपूर्णांकाची अतिशय महत्व असलेली संकल्पना म्हणजे अर्थ। ही समजून संकल्पना समजून सांगण्यासाठी आपण एक अशा प्रकारचा पूर्ण समसमान असणारा एक ठोकळा घेऊया आणि या ठोकळ्याचे आपण दोन समान असे भाग करूया। अशा प्रकारे या आकृतीचे आपण समान दोन भाग केलेले आहेत आणि त्याच्यातला एक प्रत्येक भाग म्हणजे एक भाग एक आडवीरेष दोन आणि दुसराही भाग एक आडवीरेष दोन अशा प्रकारे अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये आपण दाखवत असतो। यानंतर अपूर्णांकाची दुसरी महत्वाची असलेली संकल्पना म्हणजे पाव। ही संकल्पना या ठिकाणी पाहूया। ही संकल्पना समजून सांगण्यासाठी तशाच प्रकारचा एक आपण दुसरा ठोकळा घेऊया। या ठोकळ्याचे समान असे चार भाग आपण या ठिकाणी करूया। हे बघा, त्या ठोकळ्याचे आपण समसमान असणारे चार भाग आपण या ठिकाणी केलेले आहे। तो त्यातील प्रत्येक भाग एक आडवी चार अशा प्रकारच्या अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये दाखवत तो हा चारही ठोकळे आपण एक आडवी चार अशा अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये आपण दाखवत असतो। आता या अपूर्णांकाचे वाचन कसे करायचे हे आता आपण पाहूया। त्यासाठी अर्धाही संकल्पना अगोदर घेऊया। अर्धाही संकल्पना आपण एक आडवी दोन अशा प्रकारे या अपूर्णांकाचे आपण लेखन केलेले आहे। या अपूर्णांकाचे लेखन केल्याच्या नंतर याचे वाचन कसे करायचे हे एक अंश दोन किंवा एकशे चार महत्वाची संकल्पना म्हणजे पाव। ही संकल्पना एक आडवी चार अशा प्रकारचे आपण याचे लेखन केले आहे। या अपूर्णांकाचे वाचन एक अंश चार किंवा एक छेद चार अशा प्रकारे या अपूर्णांकाचे वाचन करत असतो। त्यानंतर अपूर्णांकाची समोरची एक संकल्पना म्हणजे पाऊ। ही संकल्पना या ठिकाणी घेऊया। या संकल्पनेसाठी आपण हे समसमान चार एका ठोकळ्याची समसमान असणारी चार भाग आपण घेतलेले आहेत। या चार भागापैकी तीन भाग आपण एकत्र करूया, एकमेकांच्या जवळ नेऊया। अशा प्रकारचे तीन भाग एकत्र केल्याच्या नंतर या तीनही भागाचे आपण लेखन तीन आडवी चार अशा प्रकारे करतात आणि याचे वाचन कसे करतात तर ते आपण तीन अंश छेद चार किंवा तीन छेद चार अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी अपूर्णांकाची अर्धा पाव आणि पाऊण ह्या संकल्पनांचं अर्थ, लेखन व वाचन कसं करावायचं हे आज आपण अभ्यासलेले आहे। यानंतर लवकरच अपूर्णांकाचे सविस्तर विवेचन करणारे अधिक सविस्तर व्हिडिओ लवकरच प्रकाशित होतील, ते पाहायला विसरू नका। धन्यवाद।